नमस्कार, माझे नाव सौ मिनल मापणकर, घणसोली तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। एकीकडे आपण बुद्धीची देवता श्री गणेशाची स्थापना केली आणि दुसरीकडे आज पहाटे झालेली एकदम क्रूर घटना, ती म्हणजे साकीनाका येथील झालेले बलात्कार प्रकरण। या व्हिडिओच्या माध्यमाने मी सरकारला काही विनंती करू इच्छितो, ती म्हणजे आपली कायदा व सुव्यवस्था खूप छान प्रकारे आहे, परंतु या कायद्याची भीती असणेही तितकेच गरजेचे आहे। त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणीचा जो काळ आहे तो 4-5 वर्षांपर्यंत न लोटता ती घटना ताजी असेपर्यंतच तो निकाली लावावा व त्यातील अपराध्यांना योग्य ती शिक्षा तेव्हाच द्यावी, कारण या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये अजून नवे नराधम जागे होतात। त्यामुळे ह्या कायद्याची भीती नाहीशी होते, ही भीती तशीच राहण्यासाठी त्या घटना ताज्या असतानाच निकाली लागल्या तर खूप छान होईल। दुसरी विनंती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुलींना सेल्फ डिफेन्स, स्वतःचे संरक्षण करण्याची जे शिक्षण आहे ते मोफत आपल्या शालेय शिक्षणासोबतच दिले जावे, त्यामुळे त्यांच्यातली ताकद त्या मुलींना समजेल आणि जेव्हा पुढे जाऊन त्या समाजात वावरतील तेव्हा त्या स्वतःचं रौद्ररूप धारण करताना मागे हटणार नाही, स्वतःचं संरक्षण स्वतः करतील। आणि मुलांना हे बाल संस्कार वर्गांची फार गरज आहे, ते बाल संस्कार वर्गही शालेय शिक्षणात जोडले जावेत, त्यामुळे ह्या मुलांना ह्या दोन्ही गोष्टीचं महत्त्व पटवून दिलं जाईल। सरकारकडे जाता जाता शेवटी एवढीच विनंती करते की या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून जे जे नराधम या प्रकरणात आहेत, दोषी आहेत, त्यांना लवकरात लवकर कडक शासन व्हावं ही नम्र विनंती।